नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा अड्डा ट्वेंटी फोर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एकमेव चॅनल असं आहे जिथे आपली सर्व स्वप्ने पूर्ण होता स्वप्नांना योग्य दिशा मिळते आणि जो आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास चालू असतो तो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हे चॅनल तुम्हाला पार, पार पाडून देते मित्रांनो प्रॉब्लेम्स कितीही असले ना प्रॉब्लेम्स आयुष्यामध्ये किती असले तरी जर स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये ठीक आहे स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये कितीही अडचणी आल्या ठीक आहे कोणी कितीही टोमने मारले तरी आपला जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास असतो तो योग्य दिशेने केला ना योग्य दिशेने केला की काही अडचणी येत नाही ठीक आहे अतिशय सहजतेने आपला जो प्रवास असतो तो पार पडतो याच विचारा सहित आजचा जो आपला कोर्ट ऑफ आप द डे आहे मित्रांनो तो आपण समजून घेऊया आणि आजच्या क्वेश्चनमध्ये आपण संबंधी काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज बघणार आहोत जे एमसीक्यू काही समाजसुधारका का रिलेटेड सुद्धा असतील काही चळवळी रिलेटेड सुद्धा असतील काही बुक्स रिलेटेड सुद्धा असतील जे आपल्याला ओव्हरऑल सगळ्या परीक्षांमध्ये उपयोगी येऊ शकतात त्यांच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर सुरुवाती आपण जो आजचा आपला कोर्ट ऑफ आप द डे आहे तो एकदा समजून घेऊया काय असू शकतो आपला कोर्ट ऑफ आप द डे तर लक्षात ठेवा आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार हा मनामध्ये येतो अशी स्वप्ने म्हणजे काय तर आपलं जेही स्वप्न असेल आपली जीही ड्रीम पोस्ट असेल ठीक आहे ड्रीम पोस्ट असेल त्याच्याबद्दल एकदा तरी एकदा तरी आपल्या मनामध्ये विचार येतो की तिथे लागल्यावर मी काय करू शकतो तिथे लागल्यावर मी हे करेल मी की ते करेल ठीक आहे तर त्या विचारासह त्या विचारासोबत जगण्यासाठी आपले जे प्रयत्न आहे ना त्या दिशेने चालू द्या ठीक आहे कितीही अडचणी आल्या काहीही घाबरायचं नाही कितीही अडचणी आल्या तरी काही घाबरायचं नाही फक्त आपले जे प्रवास आहे तो त्या दिशेने योग्य दिशेने चालू द्या ठीक आहे योग्य दिशेने आपला प्रवास चालला की कोणी काही करू शकत नाही आपण आपला जो प्रवास आहे तो अतिशय सुखदतेने आणि अतिशय शांतपणे पार पडतो आणि आपली जी ड्रीम पोस्ट आहे ते सुद्धा आपल्याला मिळतेच ठीक आहे मित्रांनो या विचारासहित आपण आजचे आपले क्वेश्चन्स बघूया ठीक आहे आपले जे क्वेश्चन्स आहेत पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो सायमन कमिशन विरुद्धच्या आंदोलनात काय म्हटलेलं आहे सायमन कमिशन ओके सो ओके सो सायमन कमिशन विरुद्धच्या आंदोलनात खालीलपैकी कोणत्या नेत्यात लाठी हल्ल्यात मृत्यू झाला कोणत्या नेत्याचा लाठी हल्ल्यात मृत्यू झालेला म्हटलंय बॅरिस्टर जिन्ना यांचा मृत्यू झालेला होता लाला लजपत्रा यांचा झालेला होता चित्रंजन दास यांचा झालेला की मोतीलाल नेहरू यांचा झाला कधी सायमन कमिशन विरुद्धच्या आंदोलनात ठीक आहे सायमन कमिशन विरुद्धच्या आंदोलनात कोणत्या नेत्याचा लाठी हल्ल्यात मृत्यू झाला बॅरिस्टर जिन्ना लाला लाजपत्रा चित्रंजन दास की मोतीलाल नेहरू ठीक आहे याचं योग्य उत्तर अतिशय सोपी आहे अतिशय सोपी बघा सायमन कमिशन आहे ठीक आहे सायमन कमिशनच्या विरुद्धच्या आंदोलनात यासमधी लाला लजपत्रा हे योग्य उत्तर आहे ठीक राय हे काय योग्य उत्तर आणि असंही मानलं जातं मित्रांनो असंही मानलं जातं लक्षात असू द्या की सायमन कमिशन विरुद्धचे जे आंदोलन होतं ठीक आहे सायमन कमिशन विरुद्धचं जे आंदोलन होतं त्यामध्ये लाला राय यांचा जरी लाठीहल्ल्यात मृत्यू झालेला असला ठीक आहे लाठीहर्यात मृत्यू झालेला असला तरी यांचा ओरिजनल मुटू जेव्हा यांना दवाखान्यात नेण्यात आलं ठीक आहे लाठीहल्ला यांना यांच्यावर झाला आणि तेव्हा जेव्हा यांना दवाखान्यात नेण्यात आलं तर दवाखान्यात यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला ठीक आहे हृदयविकाराने यांचा मृत्यू झाला लाला लजपतराय यांचा ठीक आहे म्हणजे यांचं ओरिजिनल मृत्यूच कारण काय होतं हृदयविकार होतं ठीक आहे म्हणजे हार्ट अटॅक जे होतं ते ओरिजिनल यांचं मृत्यूचं कारण ठरलं पुढचा प्रश्न काय दुधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना कोणी केलेली असेल ठीक आहे धोंडो केशव कर्वे यांनी केलेली असेल वीरा शिंदे यांनी केलेली असेल पंडिता रमाबाई यांनी केलेली असेल या के की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली असेल कशाची दुधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना ही कोणी केलेली असेल धोंडो केशव कर्वे यांनी केलेली असेल वीरा शिंदे यांनी केलेली असेल पंडिता रमाबाई यांनी केलेली असेल की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली असेल कशाची दुद्गाव विद्यार्थी आश्रमाची अगदी सोपी आहे अगदी सोपी आहे आणि ट्रिक ट्रिकसुद्धा बसते तर दुद्गाव विद्यार्थी आश्रमाची जी स्थापना केलेली होती याच्यासमोर इमेज सुद्धा इथे दिलेली आहे मित्रांनो म्हणजे चारपैकी एक इमेजसुद्धा इथे दिलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला व्यक्ति ते व्यक्ती सुद्धा माहितीच असतील ठीक आहे ते व्यक्ती सुद्धा तुम्हाला माहिती असेल ते व्यक्ती कोण आहेत तर ते व्यक्ती आहे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रमाची काय केलेली होती स्थापना केलेली होती आणि या आश्रमाद्वारे जे विद्यार्थी होते त्यांना योग्य शिक्षण किंवा त्यांच्या जे सोयी सुखसोयी आहे त्या पुरवल्या जात होत्या ठीक आहे दुधगाव विद्यार्थी आश्रमाद्वारे ठीक आहे त्यांनी स्थापन केलेली होती आजही संस्था काम करते आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंबंधी इमेज सुद्धा इथे दिलेली आहे ठीक आहे इमेज लक्षात ठेवण्याचं अतिशय सोपा पर्याय आहे त्याच्याकडे दोन ते तीन सेकंद बघायचं जर इमेज लक्षात तशीच राहते दोन ते तीन सेकंद एखाद्या इमेजकडे बघितलं की इमेज इझिली लक्षात राहते ठीक आहे त्यासंबंधी लक्षात असू दे आणि इथे ट्रिक कशी बसवत होती सर तर बघा इथे कर्मवीर भावराव पाटील हे मोठ्या शब्दात सुद्धा दिलेलं होतं पूर्ण नाव सुद्धा दिलेलं होतं आणि कर्मवीर कर्मवीर ही पदवी सुद्धा पूर्ण दिलेली होती जसं इथे पंडिता रमाबाई फक्त पंडिता आणि रमाबाई दिलेले आहे ठीक आहे रमाबाई सरस्वती असं लिहून दिलेलं नाहीये इथे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे वी रा शिंदे असं शॉर्ट फॉर्म दिलेला आहे इथे धोंडो केशव कर्वे अशा प्रमाणात दिलेलं आहे यांची महर्षी पदवी इथे दिलेली नाही परंतु एक्झामिनरने ना इथे कर्मवीर भाऊराव पाटील असं कर्मवीर हे पदवी पूर्ण स्वरूपात दिलेले आहे फक्त क करून टिंब करून भाऊराव पाटील असं लिहिल्या गेलेलं नाही कर्मवीर भाऊराव पाटील असं पूर्ण स्वरूपात दिलेलं आहे कसं दिलेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटील पूर्ण स्वरूपात दिलेलं आहे त्यामुळे दुधगा विद्यार्थी आश्रमाची स्थापना ही कोणी केलेली असेल कर्मवीर भाऊराव आणि अशा प्रकारचे कधीही प्रश्न आले इतिहासामध्ये कधीही प्रश्न आले तर पदव्या लक्षात ठेवा पदव्यांसंबंधी पूर्ण स्वरूपात दिलेल्या असेल पदव्या या पूर्ण स्वरूपात दिलेल्या असतील तर त्यामध्ये आपला आन्सर असण्याचे नेहमी चान्सेस असतात नेहमी चान्सेस असतात हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया बघा राजा रामोन राय यांच्या विशेष प्रयत्नामुळे यावर्षी प्रथेवर बंदी घालण्यात आली ठीक आहे राजा रामोन राय यांच्या कोणत्या विशेष प्रयत्नामुळे सती प्रथेवर बंदी घालण्यात आली ठीक आहे अठराशे त्रेचाळमधील प्रयत्नांमुळे अठराशे एकोणतीसमधील प्रयत्नामुळे अठराशे तेवीसमधील प्रयत्नामुळे की अठराशे एकवीसमधील प्रयत्नांमुळे ठीक आहे इथे एक ट्रिक सुद्धा बसते ते ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे परंतु प्रयत्न आपण उत्तर जाणून घेऊया पहिले आपण याचं उत्तर योग्य उत्तर जाणून घेऊया तर राजा रामोन राय यांच्या कोणत्या विशेष प्रयत्न त्यामुळे प्रथेवर बंदी घालण्यात आली ठीक आहे काय म्हटलं काय म्हटलं गेलेलं आहे सती प्रथेवर बंदी घालण्यात आली तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो अठराशे त्रेचाळीस अठराशे एकोणीस अठराशे तेवीस आणि अठराशे एकवीस पैकी याचं योग्य उत्तर आहे अठराशे तेवीस ठीक आहे अठराशे तेवीस मध्ये जे सती प्रथा होती त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती हे लक्षात असू द्या ठीक आहे अठराशे तेराशे एकोणीस अठराशे तेवीस आणि अठराशे एकवीस पैकी अठराशे तेवीस हे योग्य उत्तर आहे आणि जेव्हा असे नंबर वाईज पेपर येतात ठीक आहे नंबर वाईज क्वेश्चन्स येतात त्यामध्ये उत्तर कशी लक्षात ठेवायची अगदी इझी पद्धत असते उत्तर कशी लक्षात ठेवायची त्याचा क्रम लक्षात ठेवायचा बघा कॉलम वाईज क्रम लक्षात ठेवायचा जे आपले नवीन विद्यार्थी आहे नवीन भावी अधिकारी आहे त्यांना हा क्रम सांगून देतो कॉलम वाईज जायचा त्यानंतर पहिल्या क्रमांकामध्ये किंवा पहिल्या क्रमांकामध्ये की, किती ठीक आहे कितीदा एक जे नंबर आहे तो रिपीट झालेला ते चेक करायचं बघा इथे वन 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 आलेला आहे म्हणजे आपल्या आन्सरमध्ये वन हा असणारच कन्फर्म असणार कारण की चार वेळा रिपीट झाला आहे ना म्हणजे वन हा असणारच त्यानंतर एट आहे एट आहे एट आहे एट आहे म्हणजे एट सुद्धा आपल्या आन्सरमध्ये असणारच कन्फर्म असणार ठीक आहे एट सुद्धा आपल्या आन्सरमध्ये कन्फर्म असणारच फोर आहे टू आहे टू आहे टू आहे म्हणजे टू सुद्धा आपल्या आन्सरमध्ये असणारच टू का असणार सर कारण की टू रिपीट झालेला आहे बघा टू 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 पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आहे म्हणजे टू सुद्धा आपल्या आन्सरमध्ये हा असणारच इथे एट सुद्धा चार वेळा झालेला होता वन सुद्धा चार वेळा झालेला होता म्हणून हे तर आपल्या आन्सरमध्ये असणारच इथे टू रिपीट झालेलं होतं आणि त्यानंतर इथे काय रिपीट झालेलं आहे थ्री आलेला आहे नाईन आलेला आहे थ्री आलेला आहे वन आलेला आहे थ्री इथे रिपीट झालेलं आहे ठीक आहे मग त्यामुळे आपल्या आन्सरमध्ये थ्री सुद्धा असणार काय आला आन्सर अठराशे तेवीस हे काय आलेलं आहे योग्य उत्तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता कधी जर आन्सरमध्ये म्हणजे पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल तर हे ट्रिक्स कुठे फॉलो होतात निगेटिव्ह मार्किंग नसेल तर सोबतच निगेटिव्ह मार्किंग असेलही ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग असेलही ते वनास ऑफ फोरची असली पाहिजे ठीक आहे वनास आस फोरची एका चारची निगेटिव्ह मार्किंग असेल तेव्हाच ठीक आहे अदरवाईज अशा ट्रिक्स फॉलो करायच्या नाही त्याच्यामध्ये ठीक आहे अशा ट्रिक्स फॉलो करायच्या नाही जर निगेटिव्ह मार्किंग असेल ठीक आहे तेव्हाच तुम्ही अशा गोष्टी ज्या आहेत फॉलो करू शकता फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय ठीक आहे त्या गोष्टी लक्षात असू द्या तर अठराशे तेवीस मध्ये अठराशे तेवीस हे योग्य उत्तर होतं आणि अशा ट्रिक्स तुम्ही फॉलो करू शकता फक्त कॉलम वाईज खाली जायचं असतं फक्त काय करायचं असतं कॉलम वाईज खाली गेलं की आपल्याला योग्य उत्तर हे मिळत जातं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कधी केलेली असेल ठीक आहे बहिष्कृत हितकारणी सभा इथे सुद्धा आपण ते ट्रिक वापरून बघणार आहोत हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट आलेला आहे याचं काय योग्य उत्तर असू शकतं एकोणीसशे तीस असू शकतं एकोणीसशे चोवीस असू शकतं एकोणीसशे चौवेचाळीस असू शकतं की एकोणीशे वीस असू शकतं काय म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत ठीक आहे बहिष्कृत हितकारणी सभा ठीक आहे बहिष्कृत हितकारणी सभा ही कोणत्या वर्षी स्थापन केलेली असेल ठीक आहे कोणत्या वर्षी स्थापन केलेली असेल यासंबंधी बहिष्कृत हितकारणी सभेचे जे मेंबर्स होते किंवा जे सदस्य होते त्यासंबंधी इमेज सुद्धा इथे दिलेली आहे त्या इमेजमध्ये सुद्धा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहे आणि बाकी त्यांचे सहकारी सुद्धा आहे हे सुद्धा बघू शकता तर प्रश्न काय आहे बहिष्कृत हितकारणी सभा काय म्हटलेलं आहे बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना कोणत्या वर्षी केली एकोणीसशे तीस मध्ये केलेली असेल एकोणीसशे चोवीस मध्ये केलेली असेल एकोणीसशे चौवेचाळीस की एकोणीसशे वीस मध्ये केलेली असेल तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे चोवीस ठीक आहे एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना झालेली होती एकोणीसशे तीस नाही आहे चोवीस चोवीस आहेत चौवेचाळीस नाही आणि वीस नाहीये आणि याचा उत्तर कसं काढायचं सर उत्तरासाठी सुद्धा आपण तीच प्रोसिजर पुन्हा वापरू शकतो ठीक आहे तीस प्रोसिजर पुन्हा वापरू शकतो कोणती प्रोसिजर तर कॉलम वाईज खाली जायचं बघा इथे कॉलम माणवी ठीक आहे कॉलम मांडतो कॉलम वाईज खाली जायचं बघा वन 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 म्हणजे आपल्या आन्सरमध्ये वन हा असणारच कन्फर्म असणार कारण की वन चार वेळा रिपीट झाला आहे ना त्यामुळे आन्सरमध्ये असण्याचे चान्सेससुद्धा त्याचे जा जास्त आहे त्यानंतर नाईन आहे नाईन आहे नाईन आहे नाईन आहे म्हणजे आपल्या आन्सरमध्ये नाईन सुद्धा असणारच असणार म्हणजे असणारच ठीक आहे नाईन सुद्धा असणारच त्यानंतर थ्री आहे टू आहे फोर आहे टू आहे टू रिपीट झालेला आहे रिपीट काय झालेला आहे टू झालेला आहे त्यामुळे आपल्या आन्सरमध्ये टू सुद्धा असणार आहे हे गोष्ट लक्षात असू द्या टू सुद्धा असणार त्यानंतर झिरो आहे फोर आहे फोर आहे झिरो आहे म्हणजे झिरो सुद्धा रिपीट झालेला आहे फोर सुद्धा झालेला आहे म्हणजे आपल्या आन्सरमध्ये फोर सुद्धा राऊ शकता किंवा झिरो सुद्धा राऊ शकतो म्हणजे एकोणीशे चोवीस सुद्धा येऊ शकते एकोणीशे वीस सुद्धा येऊ शकते म्हणजे आपला आनर कशामध्ये मिळतं या दोघांमध्ये ठीक आहे म्हणजे जे आपल्याला जेव्हा आपला आन्सर काहीच माहिती नसतं जेव्हा आपला आन्सर आपल्याला काहीच माहिती नसतं त्यावेळी सुद्धा आपले आन्सर मिळण्याचे चान्सेस वाढून जातात कशामुळे वाढतात तर फक्त या गोष्टींमुळे ठीक आहे म्हणजे जेव्हा आपला आन्सर आहे हंड्रेड पर्सेंट चुकण्याची शक्यता असते हंड्रेड पर्सेंट चुकण्याची शक्यता असते तेव्हा या ट्रिकद्वारे आपला आन्सर चुकण्याची शक्यता कितीपर्यंत पडते फिफी पर्सेंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट आपले चान्सेस आहे आपण जिंकू सुद्धा शकतो ठीक आहे म्हणजे यापैकी सपोज सपोज इमॅजिन करा की मी फक्त याच्यावर टिक करून दिला आणि पुढे निघून गेलो टिक केलं आणि मी पुढच्या क्वेश्चनवर निघून गेलो त्यावेळी माझे हे आन्सर बरोबर राहण्याचे चान्सेस आहे ठीक आहे कारण मी नुसतं टिक केलेलं होतं आणि पुढे गेलेलं होतं परंतु क्वेश्चन माझा बरोबर निघालेला आहे मला मार्क मिळालेला आहे मला पोस मिळालेली आहे ठीक आहे अगदी इझी आहे फक्त लक्षात ठेवायच्या या ट्रिक्स छोटे छोटे ट्रिक्स आहेत आणि जर असे कॉमन गोष्टी दोन दोन्ही सापडत असेल तर त्याला म्हणतात फिफ्टी फिफ्टी ट्रिक्स ठीक आहे फिफ्टी फिफ्टी ट्रिक्स ती नंतर कधीतरी एकदा पुन्हा डिटेलमध्ये समजून देईल फक्त फिफ्टी फिफ्टी ट्रिक्समध्ये काय असतं दोन गोष्टी समान असतात जसं यामध्ये दोन ऑप्शनमध्ये कॉमन गोष्टी मिळालेल्या होत्या त्यामुळे आपल्या फिफ्टी पर्सेंट ट्रिक्स इथेच बसते यामध्ये किंवा यामध्ये म्हणजे फिफ्टी पर्सेंट ट्रिक्समध्ये पहिला आन्सर आणि तिसरा आन्सर हे कटून होऊन फक्त दोनच गोष्टींमध्ये आपल्याला आन्सर शोधायचं म्हणजे आपले ऑप्शन हे दोनच होऊन जातात ठीक आहे आणि बहिष्कृत हितकारणी सभा यांच्यासंबंधी तुम्ही इमेज सुद्धा लक्षात ठेवू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न काय आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा कोण असेल मवाळ नेते राजगुरू असेल बिपिनचंद्र पाल असेल दिनशा वादशा असेल की मोतीलाल नेहरू असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे मवाळ नेत्याला ओळखा राजगुरु असेल बिपिनचंद्र पाल असेल दिनशा बादशा असेल की मोतीलाल नेहरू असेल काय योग्य उत्तर असू शकतं तर याचं योग्य उत्तर इथे जी इमेज दिलेली आहे मित्रांनो त्यामध्येच आहे ठीक आहे इथे जी इमेज दिलेली आहे म्हणजे यांच्यापैकी एक इमेज इथेच दिलेली आहे तुम्ही कन्फर्म सांगू शकता मोतीलाल नेहरू आणि राजगुरू हे नाहीत याचं योग्य उत्तर काय दिनशा बादशा ठीक आहे दिनशा वाचा हे काय हे योग्य उत्तर कारण की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मवाळ नेते जे होते ते दिनशा वाचा हेच होते ठीक आहे दिनशा आणि हे जे होते बाकीचे ते जा जहाल नेते होते ठीक आहे आता जहाल नेते कसे ओळखायचे तर यासंबंधी मी आधी सुद्धा सांगितलं होतं की लक्षात कसं ठेवायचं लाल बाल पाल जहाल नेत्यासंबंधी यापेक्षा बाहेर प्रश्न येत नाही लाल बाल पाल लाल बाल पाल लाल म्हणजे काय लाला लजपत राय ठीक आहे बाल म्हणजे काय बाळ गंगाधर टिळक पाल म्हणजे काय बिपिन चंद्र पाल हे कशासंबंधी जहाल नेते जहाल नेत्यासंबंधी म्हणतोय मी ठीक आहे जहाल नेत्यामध्ये ओळखायचं असलं तर अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता ठीक आहे लाल बाल पाल यामध्ये लाल म्हणजे लाला लजपतराय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल ठीक आहे लक्षात असू द्या बिपिन चंद्र पाल काय होते आपले म, जे होते जहाल नेते ठीक आहे आणि दिनशावाच्या हे कशामध्ये मोडल्या जातो होते मवाड नेत्यांमध्ये मवाड नेत्यांची कार्यपद्धती कशी होती तर अर्ज विनंतीच्या स्वरूपात सरकारकडे काहीतरी मागणे ठीक आहे अर्ज विनंतीच्या स्वरूपात मागायचं काहीही असेल ते ठीक आहे तर त्याची मागणी जी असते ती सरकारकडे अर्ज विनंतीच्या स्वरूपात करायची ठीक आहे अर्ज विनंतीच्या स्वरूपात करायची आणि त्याद्वारे जे आहे सरकारला कोणत्याही गोष्टी याप्रमाणे मा्यांची ही कामगिरी चालू होती ओके सो पुढचा प्रश्न आहे म्हणतो मित्रांनो पुणे येथे अहिल्या आश्रमची स्थापना कोणी केलेली होती ठीक आहे पुणे येथे अहिल्या आश्रमची स्थापना कोणी केलेली होती पंडिता रमाबाई यांनी केलेली होती गोपाळ वलमकर यांनी केलेली होती विराज शिंदे यांनी केलेली होती की बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती कशाची म्हटले आहे पुणे येथे अहिल्या आश्रम ठीक आहे अहिल्याश्रमची स्थापना ही कोणी केलेली होती पंडिता रामाबाई यांनी केलेली होती गोपाळ वलंकर यांनी केलेली होती वीरा शिंदे यांनी केलेली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती अगदी सोपी प्रश्न आहे अगदी सोपी आहे उत्तरही अगदी सोपी आहे ठीक आहे उत्तरही सोपी आहे फक्त काय विचारलेलं आहे अहिल्या आश्रम ठीक आहे अहिल्या संबंधी प्रश्न आहे ठीक आहे आणि कुठे अहिल्या आश्रमची स्थापना झालेली होती पुणे येथे ठीक आहे कुठे स्थापन झालेली होती पुणे येथे ची स्थापना झालेली होती पुणे येथे आश्रम आश्रमची स्थापना ही कोणी केलेली असा प्रश्न होता आणि याचं योग्य उत्तर आहे विरा शिंदे ठीक आहे वीरा शिंदे हे काय आहे योग्य उत्तर फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके पुढचा प्रश्न काय आहे अठराशे पंचाळीस साली ग्रॅट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली कोणत्या समाज सुधारकाचा पुढाकार होता ग्रॅट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात कोणत्या समाज पुढाकार होता ठीक आहे यामध्ये ऑप्शन्स आहेत जगन्नाथ शंकर सेठ ठीक आहे बाळशास्त्री जांभेकर भाऊदाजी लाड आणि वीरा शिंदे ठीक आहे ग्रॅट मेडिकल कॉलेज याची स्थापना कोणी केलेली असेल ते फक्त सांगायचं आहे ठीक आहे ग्रॅट कॉलेज ग्रॅट मेडिकल कॉलेज याची स्थापना कुठे झालेली होती मुंबई येथे ठीक आहे याची स्थापना कुठे झालेली होती मुंबई येथे आणि कधी झालेली होती अठराशे पंच्याऐन मध्ये फक्त ते स्थापना करण्यात कोणाचा पुढाकार होता ठीक आहे कोणाचा पुढाकार होता त्याच्यावर उत्तर सांगायचं त्याचं योग्य उत्तर योग्य उत्तर काय आहे जगन्नाथ शंकरसे जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मदतीने ग्रॅट मेडिकल कॉलेजची स्थापना झालेली होती आणि गोष्टी यासंबंधी दोन गोष्टी नेहमी लक्षात असू द्या मित्रांनो दोन गोष्टी नेहमी लक्षात असू द्या कोणत्या सर तर लक्षात द्या असू द्या खापर्डे आणि शंकर शेठ ठीक आहे तर जेव्हा जेव्हा खापर्डे येतं ना तेव्हा अमरावती हे आन्सर असण्याचे जास्त चान्सेस असतात ओके okay. सो so, खापडे जेव्हा जेव्हा येतं तेव्हा अमरावती हे आन्सर असण्याचे चान्सेस यासाठी जास्त असतात कारण की अमरावती संबंधी ज्याही काही घडामोडी घडल्या किंवा संबंधी जेही मदत कार्य चाललं किंवा जेही कार्य तिथे चाललं त्या अमरावती शहरामध्ये त्यासंबंधी खापडे हे नेहमी पुढाकार घ्यायचे ठीक आहे खापडे पुढाकार घ्यायचे आणि यासंबंधी अनेक संस्था आजही तिथे अवेलेबल आहे अनेक शाळा खापर्डे यांच्या नावावर दवाखाने आजही तिथे आहे ठीक आहे त्यानंतर शंकर शेठ शंकर शेठ यांच्यासंबंधी कधीही बॉम्बे आणि मुंबई लक्षात ठेवायचं बॉम्बे आणि मुंबई यासंबंधी शेठ लक्षात ठेवायचं कारण की मुंबई किंवा बॉम्बे संबंधी ज्याही काही घडामोडी घडल्या कितीही कठीण त्या त्रे घडामोडी असल्या कोणत्याही घडामोडी असल्या तर त्या घडामोडीत नेहमी शंकर शेट्टी यांचा सहभाग असायचा ठीक आहे शंकर शेटी यांचा सहभाग नेहमी त्यामध्ये असायचा त्यामुळे त्या गोष्टी फक्त लक्षात असू द्या ठीक आहे त्या गोष्टी लक्षात असू द्या की शंकर शेटी यांचा सहभाग नेहमी मुंबई संबंधी घडामोडीमध्ये असायचाच खापर्डे यांचा अमरावती संबंधी ओके तर आपण पुढचा प्रश्न जाणून घेऊया ओके Okay, so Hindu lady. सोशल क्लब ठीक आहे हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना कोणी केलेली होती असा प्रश्न आहे पंडिता रमाबाई यांनी केलेली होती रमाबाई रानाडे यांनी केलेली होती लक्ष्मीबाई टिळक यांनी केलेली होती डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी केलेली होती हिंदी लेडी हिंदू लेडीज सोशल क्लब ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे जास्त टिफिकल यामध्ये काही नाही फक्त काय दिलेलं आहे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना विचारलेली आहे हिंदू लेडीज सोशल क्लबची ही कोणी केलेली असेल असा प्रश्न आहे प्रश्न जास्त कठीण नाहीये फक्त काय करायचं आहे थोडं उत्तर शोधायचं आहे ठीक आहे हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना कोणी केलेली असेल याची स्थापना केलेली होती रमाबाई राणाडे यांनी ठीक आहे आणि या संबंधी रमाबाई इथे सुद्धा दिलेलं होतं रमाबाई इथे सुद्धा दिलेलं होतं त्यावरून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकत होता ठीक आहे रमाबाई इथे सुद्धा दिलेलं होतं म्हणजे कॉमन ट्रिक जी पडत होती ती यामध्येच आपलं आन्सर राहण्याचे चान्सेस वाढत होते ठीक आहे एक तर आन्सर पंडिता रमाबाई राहू शकत होतं नाही रमाबाई रानडे हे उत्तर राहू शकत होते यावरून सुद्धा तुम्ही जे तुमचं योग्य उत्तर आहे ते काढू शकत होते फक्त काय लक्षात ठेवायचं होतं हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतो पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिल्या गेलेले आहे पुढील वाक्य हे कोणाबद्दल लिहिले गेलेले आहे ते विसाव्या वर्षी एम ए झाले ठीक आहे ते विसाव्या वर्षी एम ए झाले ते बॅरिस्टर होण्यासाठी कुठे गेले इंग्लंडला गेले बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांना लॉर्ड कर्जन यांचे ते सहकारी होते ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्जन यांचे काय होते ते सहकारी होते ठीक आहे सहकारी होते संबंधी कोणतं योग्य उत्तर राहू शकतं ठीक आहे कोणतं योग्य उत्तर राहू शकतं ओके okay. सो so, ऑप्शन्स काय काय मित्रांनो दादाभाई नवरोजी ऑप्शन्स काय काय आहेत दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी उत्तर आहे ऑप्शन्स मध्ये आहे जमशेदजी टाटा आहे फिरोजशहा फिरोज फिरोजशहा गोदरेज आहे फिरोशहा फिरोज फिरोजशहा गोदरेज आहे ते विसाव्या वर्षी काय झाले एम ए झाले ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्जन यांचे काय होते ते सहकारी होते लॉर्ड कर्जन यांचे काय होते सहकारी होते त्यासंबंधी कोणतं योग्य उत्तर असू शकतं ठीक आहे कोणतं योग्य उत्तर असू शकतं असा प्रश्न आहे तर ऑप्शन्स काय काय दादाबाई नौरोजी जमशेदजी टाटा फिरोजशाह मेहता आणि फिरोजशाह गोदरे तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे फिरोजशहा मेहता ठीक आहे फिरोजशाह मेहता हे काय आहे याचं योग्य उत्तर काय योग्य उत्तर आहे कारण की जे शहा मेहता होते यांचंच विसा वर्षी एम एज झालं ते बॅरिस्टर होण्यासाठी सुद्धा इंग्लंडला गेलेले होते आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ लॉर्ड कर्जन यांचे ते सहकारी होते आणि फिरोशाह मेहता यांच्यासमधे इमेज सुद्धा इथे दिलेली आहे ते फक्त लक्षात असू द्या आणि इथे कन्फ्युजन कशामध्ये केलेलं होतं बघा तीन आणि चारही ऑप्शनमध्ये कन्फ्युजन केलेलं होतं फिरोजशा शब्द पुन्हा पुन्हा आलेला होता ठीक आहे फिरोज शहा शब्द पुन्हा पुन्हा आलेला होता त्यामुळे यामध्येच आन्सर राहण्याचे चान्सेस हे अतिशय जास्त होते ठीक आहे म्हणजे इथे कोणती आपली ट्रिक बसत होती फिफ्टी फिफ्टीवाली ठीक आहे इथे फिफ्टी फिफ्टीवाली आपली जे ट्रिक आहे ती इथे बसत होती ओके सो आपण पुढचा प्रश्न घेऊया ओके पुढचा प्रश्न आहे हायका सिंधू म्हण हा ग्रंथ कोणी लिहिला होता हायका सिंधू म्हण हा जो ग्रंथ होता तो कोणी लिहिलेला होता पण रमाबाई राणाडे यांनी लिहिला होता पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला होता रखमाबाई राऊत यांनी लिहिलेला होता की जनकका शिंदे यांनी लिहिलेला होता ठीक आहे लिहा यांनीच होता ठीक आहे लिहा यांनीच होता ठीक आहे रमाबाई सरस्वती ठीक आहे रमाबाई सरस्वती परंतु त्या कोण होत्या रमाबाई राणा यांच्याबद्दल बोलल्या गेलेला आहे पंडिता रमाबाई आहे रखमाबाई राऊत आहे की जनकका शिंदे आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो म्हणजे हायका सिंधू म्हण हा ग्रंथ कोणीच आपण लिहिलेला होता तर पंडिता रमाबाई यांनी ठीक आहे त्यांचं पूर्ण नाव काय पंडिता रमाबाई सरस्वती असं म्हटलं जातं की त्यांना पंडिता आणि सरस्वती या मिळालेल्या पदव्या होत्या ठीक आहे पंडिता पदवी का मिळालेली होती कारण की कर्नाटकमधील उत्कृष्ट त्यांचं जे संस्कृतबद्दल ज्ञान होतं ठीक आहे वेदांबद्दल जे ज्ञान होतं त्यामुळे त्यांना जसं पंडित असतं त्यामुळे पंडिता ठीक आहे स्त्रियांसाठी पंडिता वापरला जातात पंडिता ही पदव्या देण्यात आलेली होती आणि रखमाबाई पंडिता रमाबाई ठीक आहे यांची ही इमेज आहे आणि इथे सुद्धा कन्फ्युजन कशामध्ये केलेलं होतं रमाबाई रमाबाई त्यामुळे आन्सर आपल्या यामध्येच असण्याचे चान्सेस होते त्यामुळे इथे सुद्धा फिफ्टी फिफ्टीवाली पर्सेंटवाली ट्रिक बसत होती म्हणजे तुमचे जे चुकण्याचे चान्सेस आहेत ते कितीवर आले फिफ्टी पर्सेंट आले ठीक आहे तुमचे जे चुकण्याचे चान्सेस आहेत ते फिफ्टी पर्सेंटवर इथे येऊन जातात हे फक्त लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर आपण पुढचं बघूया ओके पुढचा प्रश्न काय मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण होते मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण होते हुसेन दलवाई महात्मा फुले खान अब्दुल गफारखान की हमीदा दलवाई ठीक आहे हुसेन दलवाई महात्मा फुले खान अब्दुल गफारखान की हमीदा दलवाई याचं योग्य उत्तर काय मित्रांनो मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण होते हमीदा दलवाई हमीद दलवाई हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक होते आणि लक्षात ठेवण्याची प्रोसिजरही सोपी होती काय प्रोसिजर होती तर मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक विचारलेलं आहे यामध्ये हुसेन आणि हमीद दलवाई हे पुन्हा पुन्हा दिलेलं होतं दलवाई शब्द इथे रिपीट झालेला आहे इथे रिपीट झाले त्यामध्ये यामध्येच आन्सर राहण्याचे हे जास्त होते यामध्ये दलवाई दलवाई पुन्हा पुन्हा रिपीट केलेला होता रिपीट का केलेला असेल त्यांना भाऊ दाखवायचा यामुळे नाही रिपीट का केलेला असेल कारण की कन्फ्युजन वाढवण्यासाठी कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी कन्फ्युजन वाढवण्यासाठी ते रिपीट केलेलं असेल त्यामुळे या गोष्टी फक्त लक्षात असू द्या ठीक आहे योग्य उत्तर काय हमीद दलवाई ओके okay, बर्वे केस प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर वीरा शिंदे की एक आणि दोन ठीक आहे बर्वे केस प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे तर लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर म्हणजे चौथं ऑप्शन एक आणि दोन ठीक आहे बरवेके जे प्रकरण होतं ते लोकमान्य ठिकाणी गणेश आगरकर यांच्याशी संबंधित होतं त्यानंतर चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आधारसंभ कोण होते फिरोशा मेहता होते रंगया नायडू होते नरेंद्रनाथ सेन होते की दादाभाई नवरोजी होते चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे ठीक आहे स्वराज्याचा मंत्र कोणी दिलेला असेल ठीक आहे त्याचे आधारसंभ कोण होते फिरोशा मेहता रंगया नायडू नरेंद्रनाथ सेन की दादाभाई नवरोजी ठीक आहे याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे दादाभाई नवरोजी ठीक आहे यांच्यासंबंधी इमेज सुद्धा इथे बघू शकता तुम्ही दादा बही यांनीच चळवळ करा अखंड चळवळ करा चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र दिलेला होता ठीक आहे ओके सो हे होते मित्रांनो आजचे आपले काही क्वेश्चन्स ठीक आहे या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण समाज सुधारक असो काही चालू चळवळी असो किंवा महिला समाज सुधारक असो याच्या संपूर्ण जे प्रश्न जे पुन्हा पुन्हा विचारले जातात त्याच्याबद्दल माहिती बघितली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो जलसंपदा विभागाची भरती निघालेली आहे चार हजार चारशे सत्त्याण्णव जागा म्हणजे सर्वात जास्त जागा आहे आणि यासाठी ब्रह्मास्त्र बॅचसुद्धा लॉन्च झालेली आहे जर तुम्हाला यामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला सरळ तुम्हाल एकच काम करायचं आहे एकच प्रोसिजर फॉलो करायची आहे प्ले स्टोअरवर जायचं आहे अड्डा ट्वेंटी पर्सेंट यांची ॲप डाऊनलोड करायची आहे ॲपमध्ये तुम्ही हे बॅच बघू शकता बॅच विकत घेण्यासाठी जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर वाय एट सिक्स झिरो वाय एट सिक्स झिरो हा जर कोड वापरला तुम्हाला तर तुम्हाला चांगलं डिस्काउंट सुद्धा मिळेल ही गोष्ट लक्षात असू द्या तुम्हाला चांगलं डिस्काउंट सुद्धा मिळेल फक्त तुम्हाला हा कोड वापरायचा आहे ठीक आहे त्यामुळे ही बॅच तुम्ही घेऊ शकता ठीक आहे अतिशय चांगली बॅच आहे आणि या बॅचच्या माध्यमातून तुमची जी पोस्ट आहे ती पक्की होण्याची सुद्धा जास्त आहे त्यामुळे ही बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्हाला आज हे सेशन आवडल्यास ठीक आहे एक छोटंसं सेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा या सेशनबद्दल सांगा आणि काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारत राहा तुमच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी इथेच आहे ठीक आहे कसलेही प्रश्न असल्यास मला नेहमी विचारत राहा आणि सोबतच व्हिडिओला लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना सुद्धा या शेअर व्हिडिओबद्दल माहिती द्या ठीक आहे व्हिडिओबद्दल माहिती द्या आणि सोबत इथे जे आपण ट्रिक डिस्कस केलेलं होतं त्या तुमच्या मित्रांना सुद्धा कळू द्या ठीक आहे म्हणजे ते त्यांना सुद्धा या ट्रिकचा लाभ मिळेल आणि ते सुद्धा ते भावी अधिकाऱ्यापासून अधिकारी बनण्यापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो सुद्धा चालेल ठीक आहे आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की हे चॅनल तुम्हाला नेहमी मदत करतं आता मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत काळजी घ्या